पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट श्रीमंत नगरपालिका म्हणून गवगवा असलेल्या खोपोली नगरपालिकेच्या पाणीपुरवठा खात्याच्या गलथान कारभारामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून गावात अपुरा आणि अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप लवेज ग्रामस्थांकडून होत आहे विशेषतः महिला वर्गात असंतोषाचे वातावरण असून त्याचा उद्रेक शुक्रवारी झाला लवेज गावात शुक्रवारी पाणीपुरवठा झाला नाही त्यामुळे गावातील संतप्त महिलांनी रस्त्यावर येऊन नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभारावर असंतोष व्यक्त केला दरम्यान नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे अभियंत तेजस कराळे यांना ग्रामस्थांसह त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी आपला फोन बंद ठेवल्याचे निदर्शनास आले त्यामुळे महिलांचा संताप अनावर झाला होता पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख विनय शिपाई यांच्याशी ग्रामस्थांनी दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी पर्यायी व्यवस्था करणार असल्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले मात्र आज पाणीपुरवठा झाला नाही तर नगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असे लवेज गावातील महिलांनी त्यांना सांगितले आहे